महेश इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। विधायक जितेंद्र भाट ने एमआईएम पार्टी पर निशाना साधते हुए कहा है कि एमआईएम एक दलाल पार्टी है, सिर्फ मुसलमानों को भड़काने का काम करती है और इन्हें इतिहास के बारे में कुछ मालूम नहीं है। दरअसल जितेंद्र अवार्ड ने औरंगजेब रहमतुल्लाह अलैह पर टिप्पणी की थी। इसी मामले में एमआईएम पार्टी ने विधायक जितेंद्र अवार्ड पर एफआईआर दर्ज कराने की मांग की थी और इसी पर जितेंद्र अवार्ड ने पलटवार करते हुए कहा है कि कभी भी मैं हिंदू या मुस्लिम का पक्ष नहीं लेता, समाज में जो हुआ है वही मैं बताता हूँ। अगर उन्हें लगता है कि मैंने गलत बोला है तो वो मेरे खिलाफ केस दर्ज करा सकते हैं। विधायक जितेंद्र अवार्ड ने क्या कुछ कहा है आपको सुनाते हैं। एमआईएम हा दलाली करणारा पक्ष आहे, याला इतिहास माहित नाही, त्यांना काही माहित नाही, त्यांना फक्त एकच काम जमतं, ते म्हणजे मुसलमानांना भडकवायचं आणि भारत मातामध्ये दुखळी मारायची भूमिका घेताना हिंदू आणि मुसलमान म्हणून मी कधीच भूमिका घेत नाही। समाजात जे घडलं आहे ते स्पष्टपणाने सांगण्याची माझी सवय आहे आणि त्याबद्दलच मी बोललो आहे। त्यांना माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल की औरंगजेबाला मी वाईट म्हटलं म्हणून तर ते करू शकतो। काय चालवायचं की त्यांना फुस असं वाटतं? हां, तर ठाण्यात काय चालू आहे लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे कोण माझ्याविरुद्ध गुन्हे टाकायला सांगत असेल ह्याचीही माहिती आपल्याला आहे।